प्रियंका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजची जी आपली रेसिपी आहे ती म्हणजे ब्रेड पिझ्झा. आणि हा ब्रेड पिझ्झा आपण अतिशय लवकरात लवकर ब्रेड पिझ्झा तयार करून घेणार आहोत. आणि तो म्हणजे तुमच्या घरी असणाऱ्या मोठ्या सामानातच आपण हा ब्रेड पिझ्झा कसा तयार करायचा तो आज तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला तर मग आपण आपली रेसिपी बनवायला स्टार्ट करूया आणि आपल्या ब्रेड पिझ्झा लागणारे साहित्य आपण बघूया. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी इथे लागणारं साहित्य, मी दोन मीडियम साईजचे इथे बारीक टमाटर कापून घेतलेले आहे, दोन तीन बारीक कापलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्या ठिकाणी इथे पत्ताकोबी घेतलेली आहे बारीक कापून. तुम्ही या ठिकाणी शिमला मिरचीसुद्धा यूज करू शकता. त्यानंतर इथे मी चिली सॉस घेतलेला आहे, याला आपण रेड चिली सॉस घेतला आहे मी इथे. त्यानंतर इथे चीज घेतलेला आहे 100 ग्रॅम आणि इथे 4 पीसेस घेतलेले आहे ब्रेडचे. तर चला तर मग आपण आपली रेसिपी बनवायला स्टार्ट करूया. आणि हा पिझ्झा जो आहे आपल्याला हा तव्यावर बनवून घ्यायचा आहे, असं काही गरज नाही की ओव्हनची वगैरे गरज नाही, आपण इथे तव्यावर बनवून घेणार आहोत. तर आपल्याला इथे मी 4 पीसेस घेतलेले आहे, तर याला आपण चिली सॉस लावून घेऊया. सगळ्या पीसेसला मी इथे चिली सॉस लावून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे एक खाली बाउल घेतलेला आहे, यामध्ये जे मी टोमॅटो कापून घेतलेले टोमॅटो, त्यानंतर पत्ताकोबी आणि इथे मिरची, याला व्यवस्थित मी मिक्स करून घेते. याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण हे ब्रेडवर थोडं आपण याच्या टेस्टसाठी यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया टेस्टनुसार. याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित. त्यानंतर आपण याला ब्रेडवर व्यवस्थित आपण टाकून देऊया हे. त्यानंतर आपण यावर जे चीज घेतलं होतं ते चीज आपण यावर स्प्रिंकल करून घेऊया. बघू शकता मी ते यावर छान चीज इथे स्प्रिंकल करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी एक हे घेतलेलं आहे, पॅन घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी नॉनस्टिक तवासुद्धा यूज करू शकता. तर यावर आपण थोडं बटर टाकून देऊया आणि थोडं आपल्याला पॅन इथे गरम होऊ द्यायचं आहे. बघू शकता मी ते पॅनमध्ये व्यवस्थित इथे ठेवून दिलेले आहे. त्यानंतर आपण याला 10 मिनटं व्यवस्थित झाकून आपण याला शिजून घेऊया. दहा मिनिट झालेले आहे, चेक करून घेऊया. बघू शकता इथे आपले ब्रेड पिझ्झा व्यवस्थित झालेले आहे. आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता इथे छान आपले ब्रेड पिझ्झा तयार झालेले आहे. आणि अतिशय मी एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे ब्रेड पिझ्झा कसे बनवायचे. तुमच्या घरी असलेल्या मोजक्या सामानातच आपण हे ब्रेड पिझ्झा तयार करू शकतो. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, छान वाटली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अशाच एका छानशा रेसिपीबरोबर पुन्हा भेटू, तर तोपर्यंत बाय, थँक्यू.